नमस्कार मित्रांनो, टेक्नो अथर्व यूट्यूब चॅनल वर आपलं स्वागत. मित्रांनो, माझी लाडकी बहीण योजना महिलांसाठी अतिशय खुश खबर आहे. लाडक्या बहिणींना मिळणार आता ₹1500 ऐवजी 3000 प्रति महिना. तर मित्रांनो, नेमकी बातमी काय आहे आणि मुख्यमंत्र्याने कुठं घोषित केलेलं आहे, तर याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ अतिशय महत्वाचा आहे, नॉलेजेबल आहे, तो पूर्ण बघा, तरच आपल्याला ही सगळी माहिती मिळणार आहे आणि या योजनेचा लाभ घेता येणार आहे. तर मित्रांनो, व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे एक विनंती करेल, जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. त्याचबरोबर जे बेल आयकॉन आहे त्याला सुद्धा क्लिक करा, म्हणजे आपल्या चॅनलवर येणारे जे काही नवीन व्हिडिओ आहे तर त्याची माहिती आपण तात्काळ मिळून जाईल. तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया मित्रांनो पुढील माहिती. तर बघा मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पहिल्या हप्त्याचा लाभ देण्याची प्रक्रिया 14 ऑगस्ट पासून सुरू झाली. आतापर्यंत 80 लाखपेक्षा अधिक पात्र महिलांना लाभ देण्यात आल्याची माहिती शासनाकडून सांगण्यात आली. म्हणजे आतापर्यंत 80 लाख महिलांच्या खात्यामध्ये माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत शासनाकडून पैसे जमा झालेले आहे आणि उर्वरित पात्र महिलांना सुद्धा 17 ऑगस्ट पर्यंत हा लाभ मिळणार असल्याचे सांगितले जात आहे. नुकतंच पुण्यातील बालेवाडी स्टेडियमवर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या राज्यस्तरीय लाभ वितरणाच्या कार्यक्रमामध्ये यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री शिंदेंनी आणखी एक मोठी घोषणा केली असल्याचे आपल्याला पाहायला मिळाले आहे. तर मित्रांनो, आज पुण्यातील बालेवाडी स्टेडियममध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या राज्यस्तरीय लाभ वितरणाचा मोठा कार्यक्रम होता आणि या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार उपस्थित होते. आणि याच कार्यक्रमामध्ये माननीय मुख्यमंत्री शिंदे यांनी मोठी घोषणा केल्याचे आपल्याला पाहायला मिळते आणि नेमकं ती घोषणा काय आहे तर ते बघूया पुढे आपण. यावेळी बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले की कॅबिनेटमध्ये मी सांगितले होते की रक्षाबंधनच्या आधी हे पैसे पोहोचले पाहिजेत. खातं चालतंय की नाही हे बघायचं होतं, त्यामुळे 1 रुपया टाकायचा सल्ला काहींनी दिला, पण अजितदादा फडणवीस यांनी सांगितलं 3000 टाका आणि ट्रायल रन घ्या. लाडक्या बहिणी सांगत असतात खात्यात पैसे आले. आणि मित्रांनो, याच्या अगोदर कॅबिनेटमध्ये सांगण्यात आलं होतं, बऱ्याच जणांनी सल्ला पण दिला होता की अगोदर लाडक्या बहिणीच्या अकाउंटला 1 रुपया टाका ट्रायलसाठी आणि ते जर सक्सेस झालं त्यानंतर 3000 टाका. परंतु मुख्यमंत्र्यांनी हे स्पष्ट केलं की आम्ही डायरेक्ट 3000 रुपये खात्यामध्ये टाकून दिले. त्यानंतर पुढे बघूया, तेव्हापासून राखी बांधायचा कार्यक्रम सुरू झाला. बहिणीच्या आयुष्यातील हा आनंदाचा दिवस आहे, हा आनंद साजरा करण्यासाठी नारी शक्ती आल्या आहेत. मी बहिणींशी संवाद साधून स्वातंत्र्य दिन साजरा केला. अनेक बहिणींनी भावना व्यक्त केल्या, आम्हाला आधार मिळाला म्हणाल्या, त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद व्यक्त केला. तर मित्रांनो, या कार्यक्रमांमध्ये अनेक महिला भगिनी माननीय मुख्यमंत्र्यांना भेटल्या, त्यांनी आनंदही व्यक्त केला का तर त्यांना जो काही हा आर्थिक लाभ झालेला आहे या योजनेचा, तर त्यामुळे त्यांनी महाराष्ट्र गव्हर्नमेंटचे आभार मानलेले आपल्याला दिसून येतात. त्यानंतर पुढे बघूया मित्रांनो, तर बघा मुख्यमंत्री शिंदे पुढे म्हणाले, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही अशी सुरू राहील. उद्या सरकारची ताकद जर वाढली, तुम्ही बळ दिलं, तर 1500 चे पावणे 2000 होतील, 2000 होतील, 2500 होतील आणि 2500 चे 3000 होतील. तर बघा या ठिकाणी हे त्यांनी स्पष्ट केलेलं आहे की बुवा, ही जी योजना आहे या योजनेअंतर्गत फक्त महिन्याला 1500 रुपये मिळणार नाही, तर याच्यामध्ये टप्प्याटप्प्याने वाढ होत जाणार आहे आणि महिन्याचे 1500 ऐवजी 3000 रुपये सुद्धा महिलांना येत्या काळामध्ये मिळणार आहे, असं त्यांनी या ठिकाणी स्पष्ट केलेलं आहे. या सरकारची ताकद वाढली तर 3000 पेक्षा जास्त देण्याची ताकद आली तर आम्ही हात आखडता घेणार नाही. आणि बघा या ठिकाणी पुढे त्यांनी स्पष्ट पण केलेलं आहे, जर 3000 पेक्षा जास्त पण द्यायची जर या गव्हर्नमेंटची ताकद वाढली तर आम्ही तेही करू, म्हणजे 3000 पेक्षा जास्त पण हा हप्ता वाढू शकतो, असं या ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलेलं आहे. बघा पुढे काय म्हणाले ते, सरकार तुमचे आहे, देण्याची नियत लागते, दान लागते, ती आमच्या सरकारकडे आहे, असे एकनाथ शिंदे म्हणाले. तर मित्रांनो, अशा प्रकारचं स्टेटमेंट त्यांनी आजच्या या कार्यक्रमामध्ये केलेलं आपल्याला दिसून येईल.
तर मित्रांनो, अशा प्रकारे आजच्या या कार्यक्रमामध्ये माननीय मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलेलं आहे की लाडकी बहीण योजनेचे जे काही हप्ते आहेत तर ते वाढून 1500 ऐवजी 3000 रुपयापर्यंत सुद्धा पुढील काळामध्ये करण्यात येतील. तर मित्रांनो, एवढंच होतं या व्हिडिओमध्ये. जर आपणास हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.